मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण वजनांवर आधारित शब्दकोडी वर्ड प्रॉब्लेम्स ऑन वेट्स सोडवायला शिकलो. ह्या व्हिडिओ मध्ये आपण ह्याची अधिक मजेशीर उदाहरणे पाहू. चंपापूर मध्ये आज गोलू पांडा आणि गग्गू गेंड्या मध्ये एक अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. मला मोतीचूर लाडू आवडतात, मी तर मोतीचूर लाडूच खाणार. गोलू म्हणाला, मला बेसनाचे लाडू आवडतात, मी तर बेसनाचे लाडूच खाणार. गग्गू म्हणाला, तुम्हा दोघांना लाडू खाण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ देण्यात येत आहे. जो कोणी 1 मिनिटात जास्त लाडू खाईल तो स्पर्धा जिंकेल. स्पर्धेचा संचालक बब्बन म्हणाला, स्पर्धा सुरू झाली आहे. बघा, गोलू आणि गग्गू किती वेगाने लाडू खात आहेत. वेळ संपली, चला बघूया कोणी किती लाडू खाल्ले. बब्बन प्रेक्षकांना म्हणाला, अरे हे काय, गोलू आणि गग्गूने अगदी समान 20 लाडू खाल्ले आहेत. आता आपल्याला कसे समजेल की कोण विजेता आहे. बब्बन म्हणाला, सर्व मिठाईचा तज्ञ अप्पू म्हणाला, दोन्ही लाडूचे वजन वेगवेगळे आहे. दोघांनी समान संख्येचे लाडू खाल्ल्यामुळे आपल्याला एका मोतीचूर लाडूचे आणि एका बेसन लाडूचे वजन माहीत करून घ्यावे लागेल. पण अप्पू, हे आपल्याला कसे समजेल. बब्बनने अप्पूला विचारले, हे खूप सोपे आहे. हे बघ, 1 किलो मोतीचूर लाडूच्या डब्यात 40 लाडू आहेत. म्हणजे एका मोतीचूर लाडूचे वजन असेल 1 किलो भागिले 40. पण 1 किलो 1000 ग्रॅमच्या समान असतात. म्हणून एका मोतीचूर लाडूचे वजन असेल 1000 भागिले 40, 25 ग्रॅम. मुलांनो, जर 1 किलो बेसन लाडूच्या डब्यात 25 लाडू आहेत, तर तुम्ही सांगू शकता का की एका बेसनाच्या लाडूचे वजन किती आहे. हवं तर तुम्ही व्हिडिओ थांबून ह्याचे उत्तर शोधू शकता. 1 किलो बेसन लाडूच्या डब्यात 25 लाडू आहेत, म्हणजे एका बेसनच्या लाडूचे वजन होईल 1 किलो भागिले 25. 1 किलो 1000 ग्रॅमच्या समान असतात. म्हणून एका बेसनच्या लाडूचे वजन असेल 1000 भागिले 25, 40 ग्रॅम. अच्छा, तर एका मोतीचूर लाडूचे वजन 25 ग्रॅम आणि एका बेसन लाडूचे वजन 40 ग्रॅम आहे. म्हणून बेसन लाडू मोतीचूर लाडू पेक्षा जड आहे. ह्याचा अर्थ असा की गग्गूने जास्त वजनाचे लाडू खाल्ले. ह्या स्पर्धेचा विजेता आहे गग्गू. बब्बनी सर्व प्रेक्षकांना सांगितले. सर्व प्रेक्षक स्पर्धेचा विजेता गग्गू साठी जोर जोरात टाळ्या वाजवू लागले. मुलांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण काही मजेशीर उदाहरणांद्वारे वजनावर आधारित शब्दकोडी वर्ड प्रॉब्लेम्स ऑन वेट सोडवणे शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्या संबंधित आणखी काही मजेशीर उदाहरणे पाहूयात.